जेवणानंतर फक्त एक चमचा खा, रात्री अपरात्री लघवीला उठावं लागणार नाही, सतत तहान लागणं, लघवी लागणं, घसा कोरडा पडणं, या उपायानं 3 दिवसामध्ये बंद होईल. नमस्कार मित्रांनो, रिस्पेक्ट हेल्थ या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. लघवी होणं हे आपल्या शरीरातले अशुद्ध पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित करण्याची एक नैसर्गिक क्रिया आहे, ती आपण थांबवू शकत नाही. बऱ्याच जणांना अनेक वेळा लघवीला जावं लागतं, भरपूर लघवी होते, तर काहींना थोडी थोडी आणि सतत होत राहते. पण रात्री अपरात्री खूप वेळा लघवीला उठावं लागत असेल, अशावेळी अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. बघा, रात्री अपरात्री वारंवार लघवी येण्याची बरीच कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे मूत्रामध्ये जर जंतुसंसर्ग झाला तर जास्त वेळा लघवी येते. दुसरं कारण म्हणजे मधुमेहामध्ये लघवीचं प्रमाण वाढलेलं असतं. तिसरं आहे ते म्हणजे जास्त प्रमाणात पाणी, सरबत, चहा, कॉफी, दारू जास्त प्रमाणात घेऱ्यानं जास्त प्रमाणामध्ये लघवी आणि वारंवार लघवी होते. या समस्येवर अगदी रामबाण आणि सहजपणे करता येईल असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आहे. रिस्पेक्ट हेल्थच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडायला विसरू नका. बघा, या उपायासाठी लागणार आहे आवळा पावडर. आवळा पावडर असं रसायन आहे ज्यामुळं शरीरातील वात, कफ, पित्त हे त्रिदोष कमी होतात. आवळ्याला आयुर्वेदात भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. आवळा पावडर रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक, रुचकर असून तिच्यात शोधण्याचा गुण असल्यामुळं लघवीच्या समस्येवर अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला अर्धा चमचा आवळा पावडर ही या उपायासाठी घ्यायची आहे. त्यानंतर लागणार आहे हळद. हळद आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. हळद अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ॲलर्जिक आणि अँटी ऑक्सिडंट इम्युनोमॉड्युलेशन गुणांनी परिपूर्ण अशी असते. 1/2 चमचा चिमूटभर हळद घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मध. मध आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. यातील गुणधर्म लघवीच्या समस्येवर सतत तहान लागत असेल यावर उपयुक्त अशी आहेत. आवळा पावडर, हळद आणि मध एकत्र करून चांगलं हलवून एकजीव करून घ्यावं. बघा, हे एकजीव केलेलं मिश्रण जेवणानंतर 1/2 तासांनी 1 चमचा घ्यावं. यानं सतत होणारी लघवीची समस्या असेल, तहान लागत असेल, सतत तहान लागत असेल, घसा कोरडा पडत असेल, यापासून सुटका होईल. रात्रीच्या वेळी लघवीसाठी उठावं लागणार नाही, अतिशय उपयुक्त अशी ही रेमेडी आहे. कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट ह्या रेमेडीनं उद्भवत नाही, उलट फायदाच होतो. मित्रांनो, रिस्पेक्ट हेल्थ या चॅनलवर सतत नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती असते, त्यामुळे चॅनलला तस सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या मित्रांकडे, नातेवाईकाकडे आवर्जून शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून आवर्जून कळवा. धन्यवाद.